बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येत असलेल्या वानखेड येथे 31 ऑगस्ट रोजी जनावरांच्या लंपी आजाराची लसीकरण मोहीम राबविण्यात आली, तर यापूर्वी 15 जुलै रोजी सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाच्या मदतीने गुरांचे लसीकरण करण्यात आले होते। संग्रामपूरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वानखेड येथील 60 ते 65 गुरांचे लसीकरण करण्यात आले। लंपी आजाराने भयभीत न होता सदोष पशुधन धारकांनी ग्रामपंचायत कार्यालयाला सूचना करण्याचे आवाहन यावेळी उपसरपंच राजेश पाखरे यांनी उपस्थित पशुधन धारकांना केले। दरम्यान लंपी हा संसर्गजन्य रोग आहे। लंपी हा नीथलिंग नावाच्या विषाणूमुळे पसरत आहे। यामुळे यामध्ये गुरांना ताप येणे, त्वचेवर आणि श्लेष्मल त्वचेवर फोड येणे, शरीरावर एकापेक्षा जास्त गाठी येणे हे या रोगाची प्रमुख लक्षणे आहेत। या आजारामध्ये संक्रमित गुरांच्या पायावर सूज येते आणि जनावर लंगडते, तर लंपी रोगाने ग्रस्त गुरांच्या त्वचेला यामुळे कायमस्वरूपी नुकसानही होते। या रोगाचा परिणाम अनेकदा तीव्र दुर्बलता, दुधाचे उत्पादन कमी होणे, निकृष्ट वाढ, वंध्यत्व, गर्भपात, तर कधी कधी यामुळे जनावरांचा मृत्यूसुद्धा होतो, असे मार्गदर्शन डॉक्टर जगताप यांनी पशुधन धारकांना केले। यावेळी उपस्थित पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर जगताप, ग्रामविकास अधिकारी KB धनवांडे, सरपंच श्रीमती मंगलाताई रंगभाल, उपसरपंच राजेश पाखरे, ग्रामपंचायत कर्मचारी व वानखेड येथील पशुधन धारक बहुसंख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, वानखेड। गावी आपण पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 पात्रोडा अंतर्गत वानखेड गावी आपण लंपी त्वचा रोगाची लसीकरण आपण केलेलं आहे। प्रतिबंधात्मक लसीकरण म्हणून आपण आज योग्य लसीकरण केलेलं आहे। त्या उत्स्फूर्त प्रतिसाद गावकऱ्यांनी दिलेला आहे। तसेच या लसीकरणासाठी गावातील मंडळी, प्रतिष्ठित मंडळी, तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच पाखरे भाऊ यांनी सुद्धा मोलाचं सहकार्य केलेलं आहे। जवळपास 260 जनावरांना आपण लसीकरण केलेलं आहे। 31 ऑगस्ट रोजी जे गुरांचे लसीकरण झाले त्याचा मोलाचं हे जे मार्गदर्शन आणि व्हेटरनरी डॉक्टर यांना वेळोवेळी संपर्क साधून माननीय श्री उपसरपंच राजेशजी पाखरे यांनी विशेष मार्गदर्शन करून संपर्क करून कॅम्प आयोजित केला, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद।